आज अरविंद तुम्ही बोलता बोलता बोलला की एक दोन चार दिवसानंतर माझा वाढदिवस आहे, काय त्या वाढदिवस साजरा करून तुम्हाला काय मिळणार आहे मला नाहीये, पण जर तुम्हाला मला भेट द्यायची असेल तर मला फुलांचे गुच्छ नकोत। जरा थांब रे बाबा, मला फुलांचे गुच्छ नकोत, मला सदस्यांच्या अर्जांचे आणि माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे ही माझी भेट असेल। याचं कारण त्यांच्याकडे कोणी निष्ठावंत असे उरलेले नाहीयेत, विकाऊ सगळे गेले, पण त्यांनी आता त्यांनी प्रोफेशनल एजन्सीज लावल्यात कामाला, सगळे धंदेवाईक, पैसा अमाप आहे। ही लढाई आहे ती पैसा विरुद्ध निष्ठा अशी लढाई आहे। ही साधी माझी माणसं आहेत, पण हेच माझं वैभव आहे, हेच माझं ऐश्वर आहे। तुम्ही किती पैसा ओतलात तरी त्याच्या चौपटीने शतपटीने हे माझं वैभव त्याला पुरून उरल्याशिवाय राहणार नाही। आणि आज तुम्ही हे नवीन कार्यालय त्याचं उद्घाटन केलेलं आहात, या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर इकडे सदस्य नोंदणीसाठी रांग लागली पाहिजे। या सदस्य नोंदणी बरोबर आपल्या पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्र भरून घेण्यासाठी रांग लागली पाहिजे। आणि मगाशी किशोरीताई आपण अरविंदना तो गणपती बाप्पा दिलेला आहे, मंगलमूर्ती दिलेला आहे, लवकरच गणपती बाप्पा पण येत आहेत। मी गणपती बाप्पाला साकडं घालतोय, ठीक आहे, 2 वर्ष सगळ्यांचीच देवस्थानं बंद होती, सगळ्या सणासुरीवरती बंदी होती, लॉकडाऊन होता, आणि यावर्षी आपण सुरुवात चांगली केली, पंढरीची वारी आपण सुरू करून दिली, लाखो भाविक तिकडे 2 वर्षानंतर तिकडे गेले। आता गणपती बाप्पा येत आहेत, गणपती बाप्पाला सांगतोय की तुझ्या आगमनाच्या आधी हे जे अरिष्ट आहे, हे जे संकट आहे, हे संकट पूर्ण तोडून मोडून पुन्हा तुझ्या धर्माचा, तुझा भगवा शिवरायचा भगवा, शिवसेनेचा भगवा हा तेजाने, पूर्वीपेक्षा अधिक जोमाने महाराष्ट्रावरतीच नव्हे तर या हिंदुस्थानावरती सुद्धा फडकू दे। कारण खरा भगवा कोणता आहे हे आता दाखवून देण्याची गरज आहे। ही जी चाल त्यांची चालली त्यांना कळत नाहीये की नुसती शिवसेना संपवण्याची ही चाल नाहीये, मराठी माणसाला संपवण्याची आणि हिंदूंमध्ये पुन्हा फूट पाडण्याची यांची चाल आहे। मग कशासाठी आम्ही हिंदुत्वाचा झेंडा म्हणून तुमच्या सोबत राहिलो होतो, त्याचाच घात करायला निघालेत। पण ते काम मी मुद्दा म्हणून एकच गोष्ट सांगतो, कारण बोलायला लागलं तर खूप काही बोलता येईल। आजपर्यंत अनेक जण आपल्याला विचार होत होते की अहो तुमचं हिंदुत्व आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक काय। 2 वाक्यात सांगायचं म्हणजे शिवसेना ही हिंदुत्वासाठी राजकारण करते आणि भारतीय जनता पक्ष राजकारणासाठी हिंदुत्व वापरतो, आणि म्हणून